तीन दिवसांपूर्वी ओतूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय पक्षातर्फे कांद्याच्या प्रश्नाबाबत आंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली परंतु धनंजय मुंडे यांना रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत आंदोलनस्थळी जावे लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने विरोधकांनी राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांना चांगले स्ट्रोल केलेले असून याबाबतचे मीम्स सध्या व्हायरल होत आहे तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले असून पावसाळ्यानंतर हे खड्डे बुजवले जाणार असल्याचे आमदार बेनके यांच्याकडून सांगण्यात आले परंतु निदान मुर्माने तात्पुरते खड्डे भरण्याची जनतेकडून मागणी होत असताना प्रशासनाकडून मात्र सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच या खड्ड्यांचा फटका बसल्याने आता तरी प्रशासनाला जाग येईल हीच अपेक्षा जुन्नर टाईम्स ओतूर